परशुराम पिता माती माय तुझी दर्या देत आहे माया त्याच्या पोटची परी पैशा पायी काढलीस तू एष्टी मुंबईची माया रडवली बाय तिष्ठवली बापूस बोले ना काही व्यथा मनाची गेली रे सुकून बोल त्यांच्या डोळ्यांची नांदी बदलाची साद कोकणची भर तू दे तुझी पाऊले पुन्हा बरकतीची माती कोकणची नांदी जन्माची माती कोकणची फक्त तुझा जामीन झालाय तुझी निर्दोष मुक्तता झालेली नाहीये तुम्ही लोकांचा विचार करता याची कल्पना आहे मला पण तुमच्याबद्दल तक्रार आली माझ्याकडे माझ्या विरुद्ध कशासाठी तुम्ही गाडी लेट करता म्हणे सगळं सामान भरून ठेवलंय आणि डब्यात खायला दिलाय यायच्या आत डबा रिकामा झालेला असला पाहिजे हा आता माहेरून तुझ्या आईने त्यात काही भरून दिलं तर माझी काही हरकत नाही असं काय काहीतरी देईलच नाही असे कसे डबे मोकळेच पाठवेल अगं आणि तुझ्या भावाचा पत्ता काय ह्याचा काही नेम नाही आई म्हटलं ना कामात अडकलाय तो सवड झाली की येईलच अडकला काय कालपासून येतोय तो म्हणतो आणि येतच नाहीये आई मगाशी मी केलेला त्याला पुन्हा फोन तो म्हणाला कळवतो केव्हा येईल ते मोकळा झाला काय अग गरोदर बहिणीला पाळण पडायला न्यायचंय आणि कसलं काम घेऊन बसलाय ते काही नाही तू फोन लाव बरं त्याला आयो कशाला राहू देत ना हे बघ मला हे चालणार नाही असं तू त्याला फोन लाव मला बोलू दे त्याच्याशी बर लावते मलाच फोन करत होतीस ना अगं पण रेंज कुठे आहे इथे बरं चल तुझी तयारी झाली ना मग लगेच निघूया आपण निघूयात काय माझी तर तुमच्या बरोबर तिला पाठवायची इच्छाच नाहीये नेत्यांना एवढा निष्काळजीपणा आणि काय काळजी घेणार तो तुम्ही तिची बहिणीला बाळणपणाला न्यायचं त्यापेक्षा महत्वाचं काय काम आहे मागे मोठे आला तेव्हा माहेरीने याला कासावीस झाला होता आणि आता एवढा वेळ का अहो नाही आई खरंच माफ करा अहो पण महत्वाच्या कामात अडकलो होतो म्हणून यायला उशीर झाला आता मागे मीच किती हट्ट केला होता हिला न्यायला मग मी असं करेन का बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका आम्ही छान काळजी घेऊ याची अरे पण तू फोन करून काही कळवलं नाहीस येतोयस वगैरे अगं मी नीता वहिनींना सांगितलं होतं त्या काही बोलल्या नाहीत का तुला मी तेच सांगायला आले होते पण तेवढ्यात तू आलास बरं झाली का सगळी तयारी काय ग ताई ती केव्हाची तयार होऊन बसलीये यांचा कुठे पत्ता होता बरं आता आणखी उशीर नको चल चल ताई निघूया आपण अहो आत्ता चालत चहा पाणी वगैरे घ्या ना नको काही नको मुहूर्त अहो मुहूर्त अगदी महत्वाचा कसं आहे ना आई या सगळ्या गोष्टींना ठरलेल्या मुहूर्तावर व्हायला हव्यात मुहूर्ताच काय तो कधीच टळलाय अहो सकाळचा मुहूर्त टळला म्हणून आता दुपारचा मुहूर्त पण टाळायचा का आपण चल ताई
निघूया आपण. घ्या. चल सावकाश. सविता आणि हे बघा बाळणपणासाठी नेत आहे तिला. कामाची कारण नको आहेत, सुट्टी घ्यायची तिच्यासाठी. कळलं? हो कळलं. चल ताई सावकाश सा. काय मग गंमत आहे, दोन दिवसाची सुट्टी मिळाली तुला. मग खुश आहे. म्हणजे आता गाडी चालवताना दोन दिवसामध्ये काय प्लॅन करायचं सगळं ठरवून ठेवलंय. अरे बाबा, गाडी चालवताना बायकोच्या आठवणीत रमू नकोस. पाठीमागे 550 लोक आहेत, त्यांना पण बायका पुरो आहेत, लक्षात ठेव. बरोबर आहे. अहो आपण गाडी चालवतो ना, आपला डाव्या हातचा मळ आहे. तुम्हाला तर माहितीये आपण ट्रक वर ट्रेनिंग घेतलेलं आहे. बरोबर आहे. झोपे सुद्धा आपण चुकणार नाही. बरोबर आहे ना. 20-22 वर्ष ड्रायव्हिंग करतात ना, त्यांच्याकडून पण चुका होतात. अरे ड्रायव्हिंग म्हणजे जबाबदारीचं काम आहे रे, काळजी घ्यायला पाहिजे. चव्हाण ना तुम्ही ना बोर करता. बरोबर आहे रे, चार चांगले शब्द ना बोरच होतात. बरं चव्हाण मला सांगा, तुमचा काय सुट्टीमध्ये प्लॅन काय? कसला प्लॅन रे, परीक्षा चालू आहे. परीक्षा संपली की कुटुंबासोबत वेळ घालवायचा, खास करून पोरीसोबत. परीक्षा चालू झाल्यापासून ना पोरीला अजिबात वेळ दिलेला नाही. आज ना तिचा अभ्यास घ्यावा म्हणतो. गणितात कच्ची आहे रे. मी काय म्हणतो, परीक्षा संपली ना तिला आंब्याला घेऊन जावा, मस्त आहे फिरायला. मजा येईल, मजा येईल. मी पण माझ्या बायकोला तिकडेच घेऊन जायचा प्लॅन आहे माझा. बरोबर, बघण्यासारखं आहे. नाही ना बघतो मी, परीक्षा संपल्यावर जातो मी. पण कसं माहिती ना, एक तर परीक्षा चालू आहे, एखादा पेपर अवघड गेला की ही काय आमच्या बरोबर फिरायला येणार नाही. आता चव्हाण तुम्ही अभ्यास घेणार म्हटल्यावर पेपर अवघड कसा जाईल? हे ठीक आहे रे, पण तिने पण जबाबदारीने करायला पाहिजे ना. ते पण बरोबर आहे. थांबव बाजूला, स्टॉप आला. थांबव. हा चल, आलो चल. हे कुठे आणलेस तू मला? अगं माझ्या मित्राचं जुनं घर आहे, काही दिवस आपण इथंच राहणार आहोत. नीताने नेमकं काय सांगितलंय तुला? सगळं. तुझ्या पोटातल्या खोट्या बाळापासून तू हे सगळं करण्यामागच्या कारणापर्यंत. ते सगळं मला पटलं म्हणून मी तुझी मदत करायचं ठरवलं. नीताने तुला परस्पर सांगायला नको होत, निदान मला विचारलं तरी हवं होतं तिने. मला हे माहेरी कळू द्यायचं नव्हतं. ताई आपल्या घरी काहीही कळलेलं नाहीये, मी कुणाला काहीही सांगितलेलं नाहीये. तरी नीताने मला फसवलंच. ताई असं काय बोलतेस, उलट तिने योग्य वेळी योग्य पाऊल उचललं. बरं मला सांग, उद्या तुला तिथून कोणी बाहेर काढलं असत किंवा मी कुठंतरी येतोय असं सांगून जर तू घराबाहेर पडायचं ठरवलं असतं तर तुझ्या सासूनं तुला जाऊ दिलं असतं का? अगं ताई मी आलो नसतो ना तर तुझा सगळा प्लॅन फसला असता. माहेरचं कुणी का येत नाही तुला न्यायला, याचं काय उत्तर देणार होतीस तू? आणखीन किती दिवस आज उद्याच नाटक करणार होतीस? पण तू हे सगळं का करतोयस? म्हटलं ना, तुझं हे सगळं करण्यामागचं कारण पटलं मला. तुला मूल होत नाही याची झळ गेल्या 4 वर्षात जाणवली नाही, ते तुला भेटायला आलो ना त्या 4 तासात जाणवलं. ताई तू कायम इतरांच्या सुखाचा विचार करत राहिलीस, सगळ्यांना सुख दिलंस, पण स्वतः मात्र कायम कोरडी राहिलीस. कायम विचारात, संभ्रमात, संकटात आणि दुःखात राहिलीस. आई
सासूसाठी तू स्वतःच्या मनाची घातलेली एवढी मोठी समजूत मला हे सगळं करायला भाग पाडते असं समज हवं तर नेताने आणि मी सगळं ठरवलं होतं तिने असं मध्येच पळ काढायला नको होता ताई उलट तिने हुशारीच दाखवली चल मान्य आहे तुम्ही दोघं काहीही करून तिथून बाहेर पडलं असतात पण पुढे काय अगं नीताने एकटीने काय केलं असतं उलट आपण दोघं मिळून काहीतरी करू तरी आणि त्यानिमित्तानं मलाही तुझ्यासोबत थोडा वेळ घालवतय अरे पण तू घरी काय सांगितलंयस आईला वहिनीला इतके दिवस कुठे जातोस म्हणून सांगितलं ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर जातो असं सांगितलं हे बघ तू त्याची काळजी नको करूस सगळं व्यवस्थित झालं ना तर आईकडेही नेईन तुला बाळासोबत एक खरंच सगळं व्यवस्थित होईल असं वाटतं तुला काय असेल याचा शेवट नमस्कार सर अरे काय बोला का तू देसाई काय म्हणाला काय तो काय बोलणार तोंडाला ऑक्सिजनचा मास्क लावून बसलाय आधी जनरल वॉर्ड मध्ये होता आता आयसीयू मध्ये शिफ्ट झालाय पक्का नाटके तो हा अरे पण तो काय बोलला ते सांग ना एकतर तो माझा फोन उचलत नाहीये मला फोन सुद्धा करत नाहीये तो साहेब कसा करणार फोन त्याला डाऊट आहे की पोलिसांची त्याच्यावर सुद्धा नजर आहे म्हणून साहेब हे प्रकरण खूप तापत चाललंय आणि वरना प्रेशर वाढत चाललंय त्याचं तर म्हणणं आहे की ही केस 100% सीआयडीकडे गेली आहे का काय त्याने एवढी माती खाली आपल्या सांगण्यावर ना मग दुसरं काय होणार मला तर असं वाटतं ना आता की त्या सुनीलला वाळू मध्येच गाडून टाकावा साहेब साहेब अशी घाई करू नका अरे घाई करू नका काय मागे तर तू म्हणत होतास की घाई करायला पाहिजे घाई करायला पाहिजे आणि आता म्हणतोस घाई करू नका काय ते एक सांग इथे माझं डोकं फिरलंय आता हा हा म्हणूनच म्हणतोय की शांत व्हा शांतपणे विचार करा आणि ऍक्शन मात्र फास्ट घ्या असं म्हणायचं होतं रागवू नका म्हणजे काय ओ म्हणजे काय आत्ताच्या घडीला सुनीलला हात लावणं म्हणजे स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन होण्यासारखं आहे म्हणून आता दुसरा कुठला तरी विचार करायला हवा दुसरा कुठला तरी मार्ग शोधायला हवा दुसरा मार्ग बघायचा म्हणजे नक्की काय करायचं अहो म्हणजे आपल्याला ना आता आपली फिल्डिंग लावायला हवी हा फिल्डिंग लावायची असं काय करता साहेब त्या देसाईने नाही का केलं स्वतःला सेफ मग आता आपल्याला आपली सेफ्टी फर्स्ट बघायला हवी साहेब हे बघा आता एकच मार्ग आहे पहिले तुमची ती दोन माणसं आहेत ना त्यांना इथून गायब व्हायला सांगा त्यांना म्हणावं आता काही महिने नव्हे काही वर्ष तरी कोकणात अजिबात दिसता कामा नये हा बरोबर बोलतो ती माणसं गायब झाली ना की पोलिसांचा तपास खुंटेल आणि मग आपल्याला हा विस्कटलेला गेम सेट करायला पुन्हा वेळ मिळेल मग सीबीआय येऊ नाही तर सीआयडी येऊ काय आणि मग त्यानंतर त्या सुनीलचा गेम कसा वाजवायचा ते अगदी व्यवस्थित ठरवू बरोबर बोलतो सावंत हो साहेब तुमच्या त्या देसाईने तुम्हाला निरोप पाठवलाय काय हॉस्पिटलमध्ये फळं पाठवा म्हणतोय फळं काय त्या देसाईला त्याच्या कर्मांची फळं मी देणारच आहे पण वेळ आल्यावर भेटायला पुन्हा नाही येऊ शकले ताई तू अजिबात माफी मागू नकोस तू नाही आली ना ते बरं केलंस ना त्या लोकांना ना नुसता विषय मिळाला असता नाही पण सुनील लोकांचं वाईट मत नाही आहे आपल्या विषयी मी त्या दिवशी टीव्हीवर पाहिलं वैद्यमुळे घडलंय ते मुंबईवर ना खास माझ्यासाठी इथे आली नसती ना तर आज मी असा हा जेलमधनं बाहेर आलो नसतो पण अण्णाही आहेतच की तुझ्या पाठीशी त्यांनी काही ना काहीतरी केलंच असतं की हो ना अगं त्यांच्यामुळेच तर शक्य झालंय परत आई तुला त्या गुंडांनी परत त्रास वगैरे दिला नाही ना नाही अजिबात नाही आणि आता वैद्यही आल्यापासून मलाही कुणाची भीती राहिली नाही खूप खंबीर आहे रे ती असं आई वडिलांपासून दूर राहून हे असं सगळं करणं म्हणजे खरंच हिंमत हवी नाही अगं ताई तू पण काय कमी हिंमत दाखवलीस का अगं पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांना असं जाब विचारणं ही काय सोपी गोष्ट आहे का तुझ्या मुलामुळे तुला एक पाऊल अखडतं घ्यावं लागलं असलं ना तरी तुझ्यात हिंमत मात्र तेवढीच आहे
अण्णांमुळे आणि तुझ्यामुळे थोडीफार हिम्मत येते माझी. पण खरं सांगायचं ना तर हे गेल्यानंतर पूर्ण खचरून गेले होते रे मी. कदम साहेब जाऊन एवढे दिवस झाले ना तरी त्यांचे मारेकरी अजून मोकाडच फिरत आहे, याचाच वाईट वाटतं ग ताई. अरे कुणाकडनं अपेक्षा ठेवतोस तू? ते काय ह्यांना अटक करणार आहेत का? त्यांनी नाही केली ना तरी आम्ही शोध घेऊ त्यांचा. पण आता खूप झालं, बस झालं. आता मी बाहेर आलोय ना, आता मी एकेकाला सोडणार नाही आधीच सांग. म्हणजे तू त्यांचा शोध घेणारस की काय? अरे सुनील पोलीस त्यांचं काम करत नाही म्हणून तू त्यांच्यावर दबाव आणलास तर त्यांनी तुलाच त्याच्यात अडकवलं, आणि आता तू त्यांचं काम करायला निघालास तर ते तुला सुखाने जगू देतील का? काय करणार आहेत? देऊन देऊन त्रासच देणार आहेत ना? देऊ देत ना मग. आता मी पण बघतो कोण जास्त वर चढाय ते, त्रास देणारा की त्रास सहन करणारा. खर तर हे फक्त तुझे मित्र आणि मी तुझी मानलेली बहीण, पण तू आमच्यासाठी जे काही केलंस ना ते सख्या भावाने केलं नसतं रे. असं नको बोलूस ग ताई. अगं कदम साहेबांनी तर मला आपल्या घरातलंच एक मानले, आणि तू तर आई बहीण सगळ्यांचं प्रेम दिलेस मला. अगं राखी बांधलेल्या बहिणीचं नातं त्या धाग्यात असतं, पण आपलं नातं आपल्या दोघांच्या मनात आहे. आता इतर कुणी काही म्हटलं ना तरी आपल्याला ते माहिती आहे ना. अरे पण याच बहिणीमुळे तुला पोलिसांचा किती त्रास सहन करावा लागला आणि आयुष्यभराचा कलंक लागला तो वेगळा. कलंक काय पुसता येईल ग, पण आपल्या बहिणीसाठी आपल्या मित्रासाठी एका कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यासाठी एवढं तर करायलाच हवं ना ग. हे सगळं सहन करत असताना माझे प्राण जरी गेले असते ना तरी मी मागे पुढे पाहिलं नसतं आणि पाहणार देखील नाही. आता मी बाहेर आलोय ना, आता तू बघच एकेकाला कसं सरळ करतो ते बघ. तू जे काही करशील ना ते सांभाळून कर. आता वैदेहीनी दिलेल्या बातमीमुळे तेही सावध झाले असतील, आता अजून कोणती नवीन खेळी खेळतील कुणास ठाऊ. खेळू देत ग ताई, आता कोणतीही खेळी खेळू देत. सुरुवात त्यांनी केली आहे पण आता त्यांचा शेवट मात्र मी करणार. कलगुटकर मध्येच दौरा कुठे? मुलीच्या लग्नाची काही दुसरं काय? अरे वा, सायली ना हो आपली, एवढी मोठी झाली. काल काल पर्यंत माझ्या एसटीतून शाळेत जायची, माझ्या समोरच कॉलेज पूर्ण केलं. कलगुटकर लग्न ठरवलं कळवलं नाही मला. कळवतोय कुठला, सगळी गडबडच झाली. ते जाऊ द्या, आत्ता सांगतो. उद्या पोरीचं लग्न आहे तेव्हा येता जाता केव्हाही थांबा आणि मुलीच्या डोक्यावर चार अक्षता टाकून जा. म्हणजे काय? तुम्ही जरा घाई केली ना लग्नाची. हो छेछे, घाई कसली, अगदी वेळेवर केलंय. हो कॉलेज झालं तिचं, नोकरीचं झाल्यातच जमा आहे. बीएड केले नाही तिनं, शिक्षिका झालीये. मान्य आहे, शिक्षण झालं नोकरी मिळाली म्हणून लगेच लग्न करायचं म्हणजे. चव्हाण मास्तर, तुम्ही सुद्धा एका मुलीचे बाळ. आपल्याला माप वाटतो मुलगी आपल्या जवळ राहावी म्हणून, पण जगाची काहीतरी रीत आहे ना, शिवाय आपल्यावरही जबाबदारी असते. हो खरंय खरंय खरंय. बाकी सगळी तयारी झाली? हो हो, दागिने आणि बाकीचे इकड तिकडच्या गोष्टी. दागिने तर हवेतच. ते किती घालत आहेत? 3 तोळ्यांचं मंगळसूत्र आणि अंगठी. अरे वा, शेवटी त्यांच्याकडेच राहणार आहे ना. मग आम्हालाही 3 तोळ्यांचा हार करावा लागला. त्याचा आजकाल जे पोरी हे असं नको तसं पाहिजे, सगळी गडबड उडून गेली. मानपानाचं काय म्हणजे, हल्ली आपल्याकडे ही पद्धत वाढत चालली आहे म्हणून म्हटलं.
हे बरंच म्हणत होते पण मी आपलं माझ्या ऐपतीप्रमाणे लिहिलं आणि शेवटी आपली मुलीची बाजू पडते ना. तुम्ही ना अजिबात द्यायला नको होतं. अरे ठीक म्हणतील हो, आले मुली कुठे मिळतात त्यांना आणि मागण्या कसल्या करतात. ते जाऊ दे, जाऊ बापू काय करतात. इथेच असतो, आंबा काजूच्या बागा सांभाळतो. हा पण मुंबईकरांच्या पेक्षा जास्त पैसे मिळवतो. मी पण ना माझ्या मुलीसाठी असाच नवरा बघतो. म्हणजे मुलगी नजरेसमोर राहिलो आणि मी म्हणतो मुंबईला जायची गरजच काय आहे, इथे काय कमी आहे सांगा बघू. हे खरंच आहे पण हे आपल्याला कळून का उपयोग. श्री योगेश चव्हाण. चव्हाण मास्तर, हा ही तुमची पत्रिका. हो उद्या लग्नाला नक्की येत जरूर. कुठे गेला होतास तू, ही अशी काळजी घेणारस का माझी. अगं ताई, खरंच आई होणार असल्यासारखी कार्य होतेस तू. अगं ताई, म्हणजे मी जवळपासच होतो. हे बघ, माझ्यासाठी सुद्धा ही जागा तशी नवीन आहे, त्यामुळे आजूबाजूला काही आहे की नाही ते बघायला हवं ना. हे बघ, आपल्या खाण्यापिण्याची व्यवस्था करत होतो. पण मला खरंच बाळ होणार असतं तर असं एकटीला सोडून गेला असतास का. आई, मला तसं नव्हतं म्हणायचं. म्हणजे जर तुला खरंच मदतीची गरज असेल तर तू स्वतः मॅनेज करू शकतेस ना. मी असायलाच हवं असं काही नाही. आणि हे बघ, काही दिवसांचा प्रश्न आहे, नंतर आपण परत जाणारच आहोत ना. ते सगळं ठीक आहे पण बाळाचं काय करणार होत आपण, ते कुठून आणणार. हे सगळं कळण्यापासून मी सुद्धा तोच विचार करतोय, बाळ आणायचं कुठे. हॅलो. हा बोला आई. अग सवे, व्यवस्थित पोचलीस ना ग. एवढ्या लांबचा प्रवास त्यात अशा अवस्थेत काळजी वाटली ग मला. नाही आई, व्यवस्थित पोचले मी अगदी, तुम्ही नका काळजी करू. आणि मी येणार म्हणून आईने तर घर अगदी लख करून ठेवलंय, खूप छान आहे सगळं इथे. अरे वा, आणि आईची भेट झाली का ग. हॅलो सवे. अगं काय विचारते मी, आई भेटली का, कशी आहे ती. हो आई बरी अगदी व्यवस्थित आहे, खूप खुश आहे मी आले म्हणून. आले आले औक्षण केलं माझं तिने. अगं मग काय, 4 वर्षांनी मुलगी भेटली म्हटल्यावर आईला आनंद होणारच ना. बरं तब्येत कशी आहे त्यांची, मी विचारलंय म्हणून सांग, तब्येतीला जपा म्हणावं. हा हो मी सांगते तुमचा निरोप आईला. आई तुम्ही पण काळजी घ्या तुमची, आणि मी व्यवस्थित पोचली आहे, करते तुम्हाला फोन नंतर. हा हो बाई, मी माझी व्यवस्थित काळजी घेईन, तू अजिबात काळजी करू नकोस. तू मात्र आठवणीनं फोन कर, हा म्हणजे जमेल तेव्हा कर. हा ताईशी बोलायचं असेल ना. बरं मी ठेवते फोन. हा हो